नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, केबी रोहमारे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोपरगाव अंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करत आहे. इयत्ता 11वी विषय मराठी भाग क्रमांक 2 यामधील पहिला घटक पहिला गद्य आज आपण अभ्यासणार आहोत. गद्याचं नाव आहे माणूस बांधूया. या गद्याचे लेखक आहेत प्रवीण दवणे. लेखकाचा सुरुवातीला आपण परिचय करून घेऊ. लेखकाचं नाव प्रवीण दवणे. त्यांचा जन्म 6 एप्रिल 1959 कल्याण येथे झाला. लेखकाचा परिचयामध्ये लेखक, कवी, गीतकार, पटकथा लेखक व वक्ते म्हणून परिचित. दिलखुलास, थेंबातला आभाळ, अत्तराचे दिवस, सावर्रे, गाणारे क्षण, मनातल्या घरात, रे जीवना हे ललित संग्रह, हे ललित लेख संग्रह, तसेच रंगमेघ, गंधखुणा, आरताचे लेणे, ध्यानस्थ भूमीचे मार्दव हे कविता संग्रह प्रसिद्ध. प्रश्नपूर्व हा वैचारिक लेखसंग्रह प्रसिद्ध. दिलखुलास, थेंबातलं आभाळ, सावर्रे, लेखनाची आनंद यात्रा, वय वादळ, विजांचं हे विशेष गाजलेले कार्यक्रम, सर्वोत्कृष्ट वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने 5 वेळा सन्मानित, गदिमा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा चैत्रबन पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार आणि अन्य अनेक पुरस्कारांनी सन्मानित. बघा, मराठी साहित्यामधील किंवा मराठी भाषेत या ठिकाणी लेखकाचं जे काही योगदान आहे ते खूप मोठं आहे. ते लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत, एक कवी म्हणूनही ते मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध आहेत, गीतकारही ते आहेत, पटकथा लेखकही किंवा पटकथा लेखनही त्यांचं प्रसिद्ध आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणून प्रवीण दवणे हे वक्ते म्हणून सबंध महाराष्ट्राला, महाराष्ट्र त्यांना ओळखतो, असा एकंदरीत त्यांचा परिचय. तर त्याचबरोबर त्यांचं साहित्यिक योगदान मराठी भाषेमध्ये काय आहे. दिलखुलास, थेंबातला आभाळ, अत्तराचे दिवस, सावर्रे, गाणारे क्षण, मनातल्या घरात, रे जीवना हे त्यांचं ललित लेखसंग्रह मराठी साहित्यामधील प्रसिद्ध आहेत. तसेच रंगमेघ, गंधखुणा, आरताचे लेणे, ध्यानस्थ भूमीचे मार्दव हे कविता संग्रह हे त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. प्रश्न पर्व हा त्यांचा वैचारिक लेखसंग्रहसुद्धा मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. दिलखुलास, थेंबातलं आभाळ, सावर्रे, लेखनाचे आनंद यात्रा, वय वादळ, विजांचं हे त्यांचे विशेष गाजलेले कार्यक्रम. सरांच्या वक्तृत्वातून गाजलेले हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. सर्व या सबंध साहित्यासाठी आणि त्यांच्या वक्तृत्वासाठी सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा महाराष्ट्र राज्य पुरस्काराने त्यांना 5 वेळा सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांचं साहित्यिक योगदान किती मोठं आहे या पुरस्कारावरून आपल्याला अंदाज येतो. त्याचबरोबर गदिमा प्रतिष्ठान पुणे या संस्थेचा चैत्रबन पुरस्कार नी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे, आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा शांताबाई शांता शेळके नावाचा पुरस्कार जो दिला जातो, तो पुरस्कार किंवा शांता शेळके सरस्वती पुरस्कार हा प्रवीण दवणे यांना देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे लेखकाचा हा परिचय. आता या पाठाच्या निमित्ताने किंवा या पाठामध्ये लेखक आपल्याला काय सांगतात बघा. माणूस बांधूया
आपल्याशीच निगडीत, मानवाशीच निगडीत किंवा मनुष्य प्राण्याशीच निगडीत विषयावरती त्यांनी हा घटक आपल्याला अनुभवासाठी या ठिकाणी दिलेला आहे. एक अनुभव त्यांचा या पाठामध्ये आपणाला दिसून येतो. तर प्रस्तुत पाठाची थोडक्यात गोषवारा काय आहे, परिचय आपण करून घेऊ. प्रस्तुत पाठ प्रश्नपर्व या वैचारिक लेखसंग्रहातील आहे. संवाद हा माणूसपणाचा धर्म आहे. संवादाबरोबरच आज आवश्यक आहे तो मने एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा ध्यास. मोबाईल इंटरनेटच्या जमान्यातील आजच्या पिढीचा प्रत्यक्ष संवाद तुटत चालल्याची खंत या पाठात व्यक्त झाली आहे. केवळ यंत्रसंवादापेक्षा प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या हृदय संवादाचा आग्रह धरणारा हा पाठ वर्तमान स्थितीत अंतर्मुख करणारा आहे. बघा, आताचं युग तंत्रज्ञानाचं युग या ठिकाणी आहे आणि या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मनुष्य त्या प्रवाहामध्ये वाहत चाललेला लेखकाच्या निदर्शनास आला. हा जो काही पाठ आहे हा पाठ आपल्याला प्रश्नपर्व या लेखकाच्या वैचारिक लेखसंग्रहातून हा पाठ आपल्याला अभ्यासासाठी घेण्यात आलेला आहे. एक वैचारिक विषय घेऊन माणसाच्या अंतरंगात किंवा माणसाला विचार करायला लावणारा असा हा पाठ, असा हा वैचारिक लेख या ठिकाणी आज आपण अभ्यासणार आहोत. तर या लेखसंग्रहाच्या निमित्ताने लेखक काय म्हणतो की माणसा माणसातील जो काही संवाद आहे किंवा माणसातील संवाद माणसाचा हा मूळ धर्म आहे आणि या संवादापासूनच मनुष्य प्राणी हा किंवा मनुष्य हा दूर होत चाललेला लेखकाच्या निदर्शनास आला. लेखकाला ते जाणवलं आणि संवादाबरोबरच आज आवश्यकता आहे किंवा आवश्यक आहे तो मने एकमेकांना सुसंवादाने जोडण्याचा ध्यास. एकच ध्यास लेखकाच्या मनामध्ये आहे आणि लेखक म्हणतात की काय की संवादाबरोबरच आज काय होणं गरजेचं आहे की मने एकमेकांना सुसंवादाने जोडली जावेत. बघा, आज संवाद माणसातील कमी होताना दिसतोय. आज मित्र एकत्र हे येऊनही किंवा मित्र असतील किंवा अन्य व्यक्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा कशाच्या निमित्ताने सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर खूप बघा जो तो आपल्या मोबाईलमध्ये या ठिकाणी बघण्यामध्ये दंग असतो. आलेला मित्र असेल, मैत्रीण असेल, त्यांच्याशी या ठिकाणी बोलायलाही वेळ किंवा ते बोलणंही या मोबाईलसारख्या यंत्रामुळे या ठिकाणी काय की भ्रमणध्वनीसारख्या यंत्रामुळे या ठिकाणी बोलणं किंवा संवाद हा कमी झालेला आहे हे तुमच्याही निदर्शनास येईल. हे लेखकाच्या आलेलं आहे आणि लेखक आपल्याला याच निमित्ताने या पाठाच्या निमित्ताने आपल्या निदर्शनास आणून देत आहे. आणि संवाद किंवा माणसाचं यांत्रिकीकरण होत चाललेलं आहे. हे माणसातील माणूसपण या ठिकाणी कसा माणूस विसरत चाललेला आहे हे लेखकाला या ठिकाणी या पाठातून आपल्याला सांगावयाचं आहे. आणि बघा, मोबाईल इंटरनेटच्या जमान्यातील आजच्या पिढीचा प्रत्यक्ष संवाद तुटत चालल्याची खंत या पाठात व्यक्त झालेली आहे. बघा, आजचं युग मोबाईल आणि इंटरनेटचं आहे. तासन तास या ठिकाणी युवक असतील, व्यक्ती असतील, इंटरनेटवरती मोबाईलवरती या ठिकाणी घेऊन ते बसलेले असतात. आणि जगात काय चाललं आहे किंवा आपल्या सभोवताली काय चाललं आहे, कोण आलं आहे, कोण गेलं आहे, कोण काय बोलतं आहे याकडे सुद्धा या ठिकाणी व्यक्तींचं लक्ष त्या इंटरनेट मोबाईलकडे असल्यामुळे आपल्या कुटुंबातील या ठिकाणी जो कुटुंबातील जो होणारा संवाद आहे त्या संवादात या ठिकाणी हा संवाद जो काही आहे तो कमी होत चाललेला लेखकाच्या निदर्शनास आलेला आहे. आणि ही आजच्या पिढीची अवस्था आहे आणि भविष्यात पिढ्या कशा घडल्या जाणार आहे किंवा भविष्यातील संवाद हा कसा तुटत जाणार किंवा कमी होणार याची खंत या ठिकाणी लेखकाने या पाठामध्ये व्यक्त केलेली आहे. आणि बघा, केवळ यंत्रसंवादापेक्षा प्रत्यक्ष माणूस बांधणाऱ्या हृदय संवादाचा आग्रह. बघा, यंत्राच्या माध्यमातून जो संवाद होतो, फोनवरनं बोलणं, फोनवरनं मेसेज करणं, आता सोशल नेटवर्किंग साईट आल्या आहे, सामाजिक संपर्काची माध्यम असतील, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, यासारख्या माध्यमातून या ठिकाणी आपण मित्र जोडले गेलेलो आहे.
पण प्रत्यक्ष जो संवाद होतोय त्या संवादात आणि या यांत्रिक संवादामध्ये खूप फरक आहे. आणि प्रत्यक्ष संवाद हा होणं गरजेचं आहे, त्यामुळे माणूस हा एकत्र बांधला जातो, एकत्र येतो, विचाराने एकत्र येतो आणि वैचारिक पातळी त्याची या ठिकाणी त्यातून वाढत असते. पण या माध्यमातून लेखक म्हणतो की काय, की या माध्यमातून किंवा यंत्राच्या संवादापेक्षा प्रत्यक्ष माणूस जवळ येणं गरजेचं आहे आणि त्या माणसामाणसातील संवाद हा हृदय संवाद होणं गरजेचं आहे, असा आग्रह लेखकाने या पाठामध्ये धरलेला आपणाला दिसतो. आणि वर्तमान पिढी याच सुसंवादातून किंवा हृदय संवाद वर्तमान पिढीचाही घडावा असं लेखकाला या ठिकाणी वाटतंय. आपल्या पिढीपासून या ठिकाणी जी सुरुवात झालेली आहे ती भविष्यात या ठिकाणी होऊ नये किंवा विसंवाद किंवा संवाद माणसामाणसातील हा किंवा माणसामाणसातील जो संवाद आहे तो दृढ व्हावा, तो होत राहावा असं या ठिकाणी लेखकाला वाटतंय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठाला पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सुरुवात करू. आज या ठिकाणी थांबू. धन्यवाद.